और आज हमारे बीच जो गेस्ट मौजूद है वो हिंगोली जिले के आरटीओ ऑफिसर माननीय श्री अविनाश जाधव साहब, माननीय श्री साळुंखे साहब और उनके साथीदार आज आपके बीच मौजूद हैं। इसीलिए मौजूद हैं कि वो आपको कुछ संदेश देना चाहते हैं, अपने बाल गोपाल, अपने बच्चों के बारे में कुछ बोलना चाहते हैं। मैं वो सब्जेक्ट पे नहीं बोलूंगा, वो अधिकार सिर्फ उनको बोलने का है। तो मैं ज्यादा वक्त न लेते हुए मैं आदरणीय हमारे साळुंखे साहब से मैं विनंती करता हूं कि वो आपको मार्गदर्शन करें। थैंक यू सर। मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल येथील 13व्या वार्षिक स्नेह संमेलना निमित्ताने आपण सर्व इथे जमलेलो आहोत। प्रिंसिपल कांबडे सर, कांबडे मॅडम, जाधव सर, मदर टेरेसा शाळेतील सर्व शिक्षक वृंद, संस्थापक, इथे जमलेले सर्व माझे विद्यार्थी मित्रांनो, बाळगोपाळांनो आणि पालकांनो, मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आमचं इथे येण्याचं उद्देश एक की ही जी गॅदरिंग होते आज हे स्नेह संमेलन, हे ठीक आहे, दरवर्षी होतं, पण आम्ही इथे फर्स्ट टाइम आलो, पहिल्यांदा आलो आहे। स्नेह संमेलन होणं हा आपल्या मुलांच्या कलागुणांचा वाव होणं हे एक उद्देश असतं। आता जे विविध प्रकारचे बक्षीस वितरण झाली, ड्रॉइंगमधली, डान्समधली, फॅशन्समधली, स्पोर्ट्समधली, कोणी स्कॉलर्समधली, अभ्यासातली जी वेगवेगळी बक्षिसे मिळाली, हे वेगवेगळे कलागुण, पण याच्यापेक्षाही खूप वेगवेगळे कलागुण या जीवनात आहेत, ती फार आवश्यक आहे। मी आज जे काही बोलणार आहे हे बाळ गोपाळांसाठी तर आहेच, पण कदाचित त्यांना या छोट्याशा वयात त्यांना हे कळणार नाही, म्हणून मी पालकांना आणि उपस्थित सर्व शिक्षकांना विनंती करतो की मी आज जे महत्त्वाचे काही दोन शब्द तुम्हाला सांगेल हे तुमच्या पाल्यांना नक्की तुम्ही सांगा, त्यांच्याकडनं करून घ्या, तर त्यांचं भविष्य उज्ज्वल राहील। हे पालकांनो, मला इतकं सांगायचं आहे की कुठल्याही देशाची प्रगती ही विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर अवलंबून असते। चांगले विद्यार्थी बनले, चांगले तरुण होतील, चांगले तरुण बनले, चांगले नागरिक होतील, चांगले नागरिक बनले, देश पुढे जाईल, आपली सर्वांची प्रगती होईल, हे सर्वांना माहिती आहे। माझ्या प्रिय पालकांनो, आपल्या सर्वांची मुलं उद्या जाऊन गाड्या चालवतील, एक चांगले ड्रायव्हर बनू शकतात, गाड्या सर्वच चालवतील, पण सर्वच चांगले गाड्या चालवतील असं होऊ शकतं, पण एका शर्तीवर, शर्त अशी की वाहतुकीचे नियम आणि चिन्हांचे पालन करून। पालकांना काय असतं, अगदी 16 वर्षापेक्षा कमी वयाचे मुलं देखील आज आम्ही रस्त्यावर गाडी चालवताना दिसतात आम्हाला रोज दिसतात, कोणी डबल सीट, कोणी टेबल सीट, कोणी चार सीट। मी आत्तापर्यंत जितकं फिरलो भारतात तिथे कुठेही नव्हते बघितलं, पण इथे बघितले 4 सीट। ही खरी गोष्ट आहे, ही शोकांतिक आहे। प्रिय पालकांनो, आपला पाल्य, आपला मुलगा किंवा आपली मुलगी 16 वर्षापेक्षा कमी असेल तर कृपया त्यांच्या हातात वाहन देऊ नका। त्यांच्या डोक्यात ही समज रुजू घाला, त्यांना हे बिंबवा की 16 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला लायसन्स मिळणार नाही आणि गाडी चालवता येणार नाही। गाडी चालवता येणं हा वेगळा भाग आहे, लायसन्स मिळवणं हा वेगळा भाग आहे। ज्यांना गाडी चालवता येते, चांगली चालवता येते, त्यांचा अपघात होणारच नाही असं होऊ शकत नाही। अगदी 15-15, 20-20 वर्ष गाडी चालवणारे लोकही कधी कधी चुकतात, कधी समोरच्यांच्या चुकीमुळे अपघातात दुखापत होतात, किंबहुना मरण पावतात। प्रिय पालकांनो, जुन्या काळात आपण ज्यावेळेस शाळा शिकत होतो त्यावेळेस आज या शाळेत जितक्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत
त्या फॅसिलिटी कदाचित त्यावेळेस नव्हत्या किंवा परिस्थिती आपली त्यावेळेस तशी नव्हती. त्यावेळेस आपल्याला भाऊ बहीण खूप असायचे, पण आजचा काळ बदलला आहे. आज एक किंवा दोनच अपत्य असतात, खरी गोष्ट आहे ना. तर या एक किंवा दोन, फक्त एक किंवा दोन यांना चांगलं नागरिक कसं बनवता येईल, चांगली गाडी कशी चालवता त्यांना शिकवता येईल, किंवा त्यांचा जीव कसा वाचवता येईल आणि त्यांच्यापासून दुखापत होणारे यांना कसं वाचवता येईल, हे सर्व तुमच्या हातात आहे प्रिय पालकांना. अगदी दहावीत गेल्यावर पालक म्हणतात माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला तीन तीन क्लासेस आहे, त्यानंतर शाळा आहे, हे गाडीशिवाय तर शक्य नाही. असं काही नसतं, शक्य आहे. 16 वर्षाच्या अगोदर त्यांना गाडी चालवणं कायद्याने गुन्हा आहे आणि लायसन्सही त्यांना मिळत नाही हे त्यांच्या डोक्यात तुम्ही बिंबवा. त्यांच्या डोक्यात ती रुजू झाला. ज्याप्रमाणे 9वी पास झाल्याशिवाय 10वीत प्रवेश मिळत नाही, त्याप्रमाणे 16 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लायसन मिळत नाही आणि गाडी चालवता येत नाही, ही गोष्ट त्यांच्या मनात बिंबवा. प्रिय पालकांनो, प्रिय पालकांनो, लहान मुलं ही अनुकरण प्रिय असतात. आपण जे करू त्यांचं ते अनुकरण करतात. थोड्या वेळाने तुम्ही त्यांचा डान्स बघाल, त्यांची ऍक्टिंग बघाल, हे तरी हे सुद्धा कोणाचं तरी अनुकरण आहे. कोणी ऋतिक रोशनचा डान्स करेल, कोणी एखाद्या चांगल्या ऍक्टिंगची कमाल करेल, ते कोणाचं तरी अनुकरण असेल, असेल की नाही असेल. तर तसंच अनुकरण तर तुमचंही करतात, सगळ्यांची मुलं करतात. मी माझ्या वडिलांचं अनुकरण केलं, तुमचे पाल्य, तुमचे मुलं, तुमचे मुली तुमचं अनुकरण करतील. त्यामुळे तुम्ही जसं वागाल तसे संस्कार त्यांच्यावर पडतील. ज्यावेळेस तुम्ही ड्रायव्हिंग करत असतात प्रिय पालकांना, त्यावेळेस नियमांचे पुरेपूर पालन करा. कमी वेगाने वाहन चालवा, ओव्हर सीट बसवू नका. आणि तुमच्या मुलांना आणि मुलींना तुम्ही ज्यावेळेस शाळेत पाठवतात त्यावेळेस असे कुठेतरी जनावरांसारखी कोंबड्यांसाठी सारखी जिथे मुलं कोंबडेली असतात रिक्षा आणि गाड्यांमध्ये, तशा गाड्यांमध्ये पाठवू नका. खर्च करायचा असेल तर त्यांच्या सुरक्षेवर खर्च करा. समजा रिक्षाची आसन क्षमता 3 असेल तर त्याच्या 1.5 पट जास्तीत जास्त बस इतकेच त्यात विद्यार्थी बसलेले असावेत, पण 3 च्या ठिकाणी 15 बसलेत असं करू नका. खास करून जे विद्यार्थी, जे मुलं, लहान मुलं मुली बसने येतात, त्यांच्यासाठी त्यांच्या पालकांना मी सांगतो की त्यांनी बसपर्यंत सोडण्यासाठी त्यांनी स्वतः यावे बसपर्यंत. बसवर चढल्यानंतर त्यांचा दप्तराचा कुठलाही भाग किंवा कपड्याचा कुठलाही भाग बसच्या दरवाज्यात किंवा कशात अडकणार नाही याची काळजी घ्यावी. लहान मुलांना बस स्टॉपवर खेळणाऱ्या सोडू नका, रस्त्यावर खेळायला सोडू नका. फिरत जात असताना त्यांच्यासोबत राहा, त्यांना रस्त्याच्या आतल्या बाजूने चालू द्या, तुम्ही बाहेरच्या बाजूने चला. प्रिय पालकांनो, आमच्या डिपार्टमेंटचा इथे येण्याचा उद्देश हाच की पालकांना जर जबाबदारी त्यांची समजली तर ते बरोबर त्या मुलांना ते ओढून लावतील आणि ती मुलं मोठं होऊन त्या चुका करणार नाहीत, त्या चुका टळतील. मला इथे बोलून 2 शब्द माझ्या ऐकल्याबद्दल धन्यवाद. आणि मी मदर टेरेसा स्कूलच्या वतीने परत एकदा स्वागत करतो सगळ्यांचं आणि जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी मोलाचे 2 शब्द इथे बोलून तुमचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद.